सर्वेक्षण आणि साक्षात्कार पद्धती। तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये काय आहे, तर निरनिराळ्या ठिकाणाचे सर्वेक्षण करून तेथील लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाते आणि त्या मुलाखती घेऊन राजकीय समाजशास्त्रात निष्कर्ष काढले जातात। जसं की एखादी शेतकऱ्यांच्या मुलाखत घेतलेली आहे, तर शेतकऱ्याची मुलाखत घेताना राजकीय एखादं पूरग्रस्त स्थिती असेल, तर त्या पूरग्रस्त स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आणि त्याला राजकीय शासनाकडनं किती मदत मिळाली आणि ती कितपत त्यांच्याकडे पोचली, हे सगळं सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रश्नावली मांडली जाते। त्या प्रश्नावलीचं उत्तर तो प्रश्नदाता असेल, म्हणजे ज्यांची मुलाखत घेतली आहे त्यांच्याकडून मिळवल्या जाते आणि त्याचा साक्षात्कार करून, कारण ती प्रत्यक्षात मुलाखत घेतलेली असते, कारण तो व्यक्ती तर खोटं बोलणार नाही, त्याला खरंच त्याच्यापर्यंत ती योजना पोचली आहे की नाही पोचली आहे, मग त्या योजनेचं घोड काय आहे, ती योजना कुठे डबकाईस आली, मग त्यांच्यापर्यंत गेली नाही तर मधामध्ये कोणी ते पैसे खाल्ले, अशा पद्धतीने सर्व त्याच्यात निष्कर्ष काढल्या जाते। तसंच अनेक असे उदाहरणं आहे ज्या उदाहरणं म्हणजे राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास या पद्धतीतून केला जाते, सर्वेक्षण आणि मुलाखत पद्धती। तर ही एक पद्धत फार महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर आहे ऐतिहासिक पद्धती। तर ती ऐतिहासिक पद्धती, तर यामध्ये निष्कर्ष किंवा अनुमान काढण्यासाठी ऐतिहासिक पद्धतीचा वापर फार जुन्या काळापासून आपल्याला शास्त्रज्ञ करताना दिसते आहे। तर यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्या शहरात लोकांचा जास्त किंवा कमी प्रमाणात पाठिंबा मिळतो, हे ह्याच्यामध्ये काय असते की भूतकाळातल्या गोष्टी, म्हणजे भूतकाळात काय घडल्या आणि त्या अनुषंगाने भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे आहे, हे ऐतिहासिक पद्धती असं म्हणून, म्हणजे जुन्या ज्या पद्धती आहे त्याचं काही प्रमाणामध्ये अनुकरण करून समोर काय होणार आहे हे अनुमान काढल्या जाते, म्हणूनच याला ऐतिहासिक पद्धती असं, आणि ते ऐतिहासिक पद्धतीला धरून समोरचा अभ्यास करून त्याच्यातून निष्कर्ष काढला जाते आणि त्याच्यानुसार ती अनुमान काढला जाते। तर यालाच म्हणतात ऐतिहासिक पद्धती, म्हणजे आजचा अभ्यास करून उद्या काय घडणार आहे आणि उद्या काय बदल करायचा आहे हे याच्यानुसार ठरवल्या जाते। त्याच्यानंतर आहे तुलनात्मक पद्धत। जी साम्य पद्धत म्हटलं तीच ही आहे तुलनात्मक पद्धत। या पद्धतीमध्ये सर्व दोन समान किंवा असमान गोष्टीची तुलना केली जाते, त्यानुसार त्यांचा निष्कर्ष काढला जाते की जे आधीच सांगितलं तुम्हाला की दोन दबाव गट असेल, दोन राजकीय गट असेल किंवा दोन कुठल्याही राजकीय पक्ष असेल, यांच्यामध्ये काय कोणत्या पक्षाला लोक जास्त पाठिंबा देत आहे किंवा कुठल्या पक्षांचा जास्त परिणाम समाजावर होत आहे याचं अनुकरण करून त्यानुसार, किंवा कुठली योजना जास्त समाजावर प्रभावशाली पडली आहे किंवा कुठली, जसं मातृत्व योजना असेल, परत कुटुंब कल्याण योजना असेल, तर या योजनेचं साम्य काय आहे, ही योजनेमध्ये कुठली योजना लोकांना जास्त आवडली आहे आणि ती लोकांना जास्त फायदेशीर ठरलेली आहे, असं निष्कर्ष काढला जाते आणि त्याच्यानुसार त्याचा अभ्यास केला जातो। ह्या झाल्या 11 राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यास पद्धती। त्याच्यानंतर आपण आज बघणार आहोत दुसरं, राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती आणि त्याचा अर्थ। तर राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती आणि अर्थ बघत असताना काही व्याख्या आपल्या समोर आहेत, त्या व्याख्येचा आपण आधी अभ्यास करूया। तर पहिली व्याख्या आहे लिप्सेट यांच्या मतानुसार। लिप्सेट म्हणतात की राजकीय समाजशास्त्र राज्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करत नाही, तर राज्याच्या संदर्भात राज्याचा अभ्यास करते। त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय समाजशास्त्र राज्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करत नाही, तर समाजाच्या संदर्भात राज्याचा अभ्यास करते। म्हणजे काय आहे, तर हा राज्याचा अभ्यास करत नाही, राजकीय समाजशास्त्र आपण आत्ताही बघत आहोत, राजकीय याला सोबत काय जोडलेलं आहे, समाज, म्हणून राजकीय समाजशास्त्र हा राज्याचा अभ्यास करत नाही, तर त्या राज्यातील जनता असेल, जो समाज असेल त्याचा अभ्यास करते, त्यांच्यावर काय परिणाम होतो, त्या समाजाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करते। त्याचबरोबर राजकीय स्थिती काय आहे, राजकीय स्थितीनुसार समाजाला काय वळण मिळालेली आहे याचा अभ्यास करते, म्हणूनच आपण याला म्हणतो राजकीय समाजशास्त्र। हा झाला लिप्सेट यांच्या मतानुसार। त्याच्यानंतर आहे दुसरी व्याख्या सारतुरीच्या मते। ते म्हणतात की राजकीय समाजशास्त्र
आंतरशास्त्रीय संकर आहे. म्हणजेच काय, तर राजकीय समाजशास्त्र हे आंतरशास्त्रीय संकर आहे. संकर म्हणजेच काय, तर आंतरशास्त्रीय जे देवाणघेवाण आहे, जे आंतरशास्त्रीय बाहेरचे असेल, सगळे एकत्र मिळून जे काही शिकल्या जाते, एकत्र आंतरशास्त्रीयचा एक संघटन आहे आणि तो संघटनाचा अभ्यास या राजकीय समाजशास्त्रामध्ये आपल्याला करताना